हरि ओम माझं नाव सुप्रिया सतीश पाटील राहणार उपासना केंद्र शाहपूर राहणार तारदामध्ये. आणि असा अनुभव आहे की माझे मिस्टर ना गवंडी काम करतात, त्याच्यामुळं मग आमच्या घरी कामगार होती दोघं तिघं गणपतीच्या वेळेला सप्टेंबर महिन्यामध्ये गेल्या वर्षी. आणि मग काय झालं, मग आमचं काम मंदिरचं काम होतं गणपतीचं चालू, तिथं कसं आमच्या कामगार कसा ड्रेस बदलून की नाही तिथंच ठेवायचा, मग त्याच्या हातात खिशात त्याने मोबाईल होता 10,000 चा. मग त्या मंदिर मधन मोबाईल मुलांनी झोपडपट्टीतल्या घेऊन गेलीत, मग घेऊन गेलीत मग संध्याकाळी मला काय सांगितले नाही. संध्याकाळी आल्यावर म्हटलं मग बापू तेव्हा होती तर माझ्या घरी चरण होते बापूंचे, आणि बापू तरी काय असणारच आहेत. मग त्याच्यामुळे मी त्या बापूंना म्हणला म्हटलं आणि असं असं माझा मोबाईल गेलाय काकू मला बोलला आमचा कामगार, तर ठीक आहे म्हटलं बापूंना बोलू म्हटलं आपण, तर मग ठीक आहे झालं. त्या दिवशी मग मोबाईल स्विच ऑफच केले तिथे आमच्या कामावर पूर्ण सगळं वगैरे. मग थोड्या वेळानं काय केलं त्यांना म्हटलं उद्याचा दिवस कसं तरी काढायचं उद्या आपण बघू म्हटलं. मी बापूंना म्हटलं बापू हे बघा म्हटलं आम्ही पण हातावरची पोटच आहेत ना, त्याने पण म्हटलं आपल्या ह्याच्यासाठी येतात, आणि आमचं म्हटलं आता लगेच 10,000 चा मोबाईल गेला आमच्याकडे तोडं काय नाही आहे म्हटलं, तर आणि तुम्ही काहीतरी करा. आणि त्या कामगाराचा म्हटलं दुपारी 2 वाजेपर्यंत मला मोबाईल त्या मुलग्याचा दिला पाहिजे तुम्ही, असं मी बापूंना म्हणजे बोलायची मला सवयच आहे तसं मी बोलले बापूंना. बापूंना बोलल्यानंतर मग थोड्या वेळा दुपार नंतर दुसरे दिवस कामाला गेले, दुपार नंतर आमचा कामगार जून बसलेला असा, जून बसलेला अचानकच तो उठला म्हणा आणि गाडी घेतला आणि बरोबर त्या झोपडपट्टी त्याला माहित पण नाही मी कुठं चाललोय काय चाललोय, बरोबर त्या ज्या ठिकाणी मोबाईल गेलेला मुलगा नेलेला त्या ठिकाणी बरोबर तिची गाडी जाऊन थांबली. आणि मग ती बाई का म्हणायची आत ये आत येत असं बोलत होती म्हणा. मग तो का म्हटला मी का आत येणार नाही माझा मोबाईल आणलाय का सांगा, मग तुमचा मोबाईल घेऊन आलेला आहे तर मी तुम्हाला 5 मिनिटात देतो तुम्हाला आणून असं बोलला. मग ठीक आहे म्हटली आमचा कामगार आणि परत कामावर आला. मग ती बाई काय केली परत 5 मिनिटांना मंदिरात मोबाईल घेऊन आली, आली मोबाईल घेऊन दिली परत म्हटली 500 रुपये ह्याच्याकडनेच घेतली मला माझ्या मुलग्याला का परिस्थिती आमची बिकट आहे त्याच्यामुळे मुलग्याने मोबाईल नेलेला. ठीक आहे म्हटली मग माझ्या पण मिस्टरांनी केली 500 रुपये दिली जाऊ दे म्हटली मोबाईल मिळाला ना आपल्याला बापूंच्या कृपेने म्हटले त्यांनी 500 रुपये त्याला दिली. दिल्यानंतर मग मोबाईल मिळाला मला दुपारी फोन केले मिस्टरांनी आणि असं असा मोबाईल मिळाला. पहिल्यांदा बापूंना म्हटलं बापू आंबदने म्हटलं मोबाईल दिल्याबद्दल म्हणजे शोधून काहीतरी केला तर दिला म्हटलं, त्याच्यामुळं की मी आंबदने आहे पहिला बापूंची. श्रीराम हरिओम श्रीराम अंबर.